पुस्तक शेतकऱ्याचा आसूड, लेखक महात्मा ज्योतिबा फुले, भाग 6.3, विषय शेतकऱ्यांसहित शेतकीची हल्लीची स्थिती। आता आपण शेतकऱ्यांचे हल्लीचे शेतस्थितीकडे वळू। आमचे महादयाळू इंग्रजी सरकारचा अंमल या 16 देशात झाल्या दिवसापासून त्यांनी येथील दष्टपुष्ट गाया कोवळ्या काच्या वासरांसहित वाहतुकीचे खांदकरी बैलास यज्ञविधी केल्याशिवाय मारून मुसलमान मांग महार वगैरे आचार्यास बरोबर घेऊन खाऊ लागल्याबरोबर शेतकऱ्याजवळ कष्टाच्या उपयोगी पडण्याजोग्या मजबूत बैलांचे बेणे कमी कमी होत गेले। तशात पर्जन्याची अनावृष्टी झाल्यावरून पडलेल्या दुष्काळात चारा पाण्या वाचून लक्षावधी बैलांचा सरसकटीने खप होऊन त्यांचे वाटोळे झाले। दुसरे असे की शेतकऱ्यांजवळ उरलेल्या खल्लड बैलास फॉरेस्ट खात्याच्या अनिवार्य त्रासामुळे व गायरानाच्या कमताईमुळे पोटभर चारा वैरण मिळेनाशी होऊन त्यांची संतती दिवसेंदिवस अतिक्षीण होत चालल्यावरून त्यांच्यात हमेशा लाळीच्या साथी येऊन त्या रोगाने दरवर्षी शेतकऱ्यांचे हजारो बैल मरू लागल्याने कित्येक शेतकऱ्यांचे गोठ्यातील दावणीचे खुंटे उपटले। पुढे शेतकऱ्यांजवळ आपल्यासारखी मनमुराद जनावरे शिल्लक नसल्यामुळे त्यांच्या बागायतीची वेळच्या वेळी उस्तवारी होऊन त्यास पोटभर खतपाणी मिळेनासे झाल्याबरोबर बागायती जमिनीतील फूल कमी झाल्यामुळे हल्ली बागायतात पूर्वीप्रमाणे पीक होत नाही। शिवाय आमच्या सरकारने धूर्त ब्राह्मण कामगारास हाती धरून त्यांच्या मदतीने दर 3 वर्षांनी अज्ञानी भेकड शेतकऱ्यांच्या शेतीचा पैमाश करून त्याचवर मन मानेल तसे शेतसारे वाढवू लागल्याने शेतकऱ्यांची हिंमत खचून त्यांच्याने त्यांच्या शेताची मशागत होईना। यास्तव कोट्यावधी शेतकऱ्यास पोटभर भाकर व अंगभर वस्त्र मिळेनासे झाले। यावरून शेतकरी जसे जसे शक्तिहीन होऊ लागले तसतशा त्यांच्यात महामारीच्या आजारांच्या साथी येऊ लागल्यामुळे दरवर्षी हजारो शेतकरी मरू लागले। तशात दुष्काळाच्या अंमलात अन्ना वाचून लक्षावधी शेतकऱ्यांचा खप होऊन यमपुरीस गेले व कित्येकांच्या दाराला जरी काठ्या लागल्या तरी एकंदरीने त्यांची पहिल्यापेक्षा खाणेसुमारी जास्त वाढल्यामुळे त्या मानाने पुन्हा पुन्हा त्याच शेताच्या लागवडी होऊन जमिनीस विसावा बिलकुल मिळेनासा झाला। यावरून जिराईत शेते पिकामागे पिके देऊन देऊन थकली। शिवाय दरवर्षी हजारो खंडी धान्य कापूस कातडी लोकर परमुलकी जात असून मुंबईसारख्या बकाली म्युनिसिपाल्टीतील गोऱ्या इंजिनियर व डॉक्टर कामगारांच्या गैरमाहितीमुळे अथवा त्यांच्या आडदाणपणाच्या शैलीमुळे लक्षावधी खंडी खताचे सत्व समुद्रात वाया दवडल्याने शेतातील सत्वे नाहीसे होऊन आता एकंदर सर्व शेते पडकळीस आली आहेत। अहो, हे विलायती गोरे इंजिनियर गोऱ्या डॉक्टरांचे मिलाफाने आपल्या देशातील कारागीर लोकांच्या सामानसुमानांचा येथे खप व्हावा या इराद्याने आपल्या पोटावर इंगळ ओढण्याकरिता अशा नाना तऱ्हेच्या युक्त्या अंमलात आणून बेसमज रयतेचे बेलगामी द्रव्य उधळून येथील कित्येक हाताखालच्या काळ्या कामगारांकडून त्या त्या इमारतीस आपली नावे देऊन मोकळे होतात। नंतर त्या इमारतीसहित रयतेचे उद्या वाटोळे का होईना? त्यांच्या तंबुड्या भरून लौकिक झाला म्हणजे गंगेस घोडे नाले। त्यातून एखादे वर्षी पाऊस न पडल्यामुळे मुळीच शेतांनी पिके होत नाहीत। कधी कधी बैल पुरते नसल्याने कित्येकांच्या पेरणीचा वाफ बरोबर न साधता पिकास धक्का बसतो। कधी कधी बी विकत घेण्यापुरते पैसे नसल्याने सावकारांनी वेळेवर न दिल्याने अथवा मागाहून उधार आणलेले जुने बी पेरल्यामुळे कित्येकांचे पिकास धक्का बसतो। अशा नाना तऱ्हेच्या सुलतानी व अस्मानी अरिष्टांमुळे शेतांनी पीक न झाल्यास शेतकऱ्यांपैकी एकटा दुकटा शेतकरी ब्राह्मण सरकारी कामगारांचे घरी एकांती
त्यास पिका पाण्याची सविस्तर हकीकत कळवण्याकरिता गेला की कोणी कामगार नुकताच स्नान करून अंगावर भस्म पासून पुढे पोटावर शालिग्राम मांडून अगरबत्तीच्या सुवासात लपट करून त्याची पूजा करीत बसला आहे, व कोणी भलती एखादी मळकट पोथी हातात घेऊन वाचित बसला आहे. कोणी नावाला गोमुखीत हात घालून गच्च डोळे झाकून जपाच्या निमित्ताने बावनखणीकडे ध्यान लावून बसला आहे. इतक्यात बाहेर ओसरीवर शेतकऱ्याचे पायाचा आवाज त्याचे कानी पडल्यास डोळे न उघडता 16 कामगार त्यास विचारतो की तू कोण आहेस? शे रावसाहेब, मी शेतकरी आहे. का? येथे देवपूजेत तुझे काय काम आहे? काही भाजीपाला आणला असल्यास घरात मुलाबाळास स्पर्श न करिता यजमानीजवळ देऊन चालता हो. दुपारी कचेरीत येऊन लेखी अर्ज तुझे नावाचा कर, म्हणजे तुझे काय म्हणणे आहे ते सर्व साहेबास समक्ष जाऊन सांगेन. आता जा कसा? पुढे शेतकऱ्याने तसेच मागले पावली लागोलाग राईतील कलेक्टर साहेबांचे तंबूचे बाहेरले बाजूस जाऊन बुटलेर पट्टेवाले व जमादार साहेबास मुजरे करून तंबूचे दारापुढे लांब उभा राहून पाहतो तो कोणी साहेब पायाखाली जमिनीवर काश्मीरी गलीच्याची बिछायत अंगावर सालर जंगासारखा मोगलाई पेहराव घालून खुर्ची आसनावर बसून लव्हेंडरच्या सुवासामध्ये आपल्या खाण्यापिण्याचे नादात गुंग, कोणी कोचावर उताना पडून पुस्तकातील गुलाबी वर्णन वाचण्यामध्ये निसंग असल्यामुळे तेथील चपराशी शेतकऱ्यास येथून धुडकावून लावितात, तेव्हा शेतकऱ्यास आपली गाऱ्हाणे सांगितल्याशिवायच घरी मुकाट्याने जावे लागते. यावरून गोऱ्या कामगारांच्या रीतीभाती मिजाज व ताजीमतवाजा व काळ्या कामगारांचे दौलत विद्या अधिकार उच्चवर्णाची शेखी व सोळेचाव यांच्या धुंदीत असणाऱ्या उभयता शेतकऱ्यांच्या घरातील बेपर्वा बायका पोरांशी अज्ञानी दुबळ्या शेतकऱ्यांच्या बायका मुलांचे दळणवळण नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या वास्तविक अडचणी गोऱ्या व काळ्या परजातीतील सरकारी कामगारांच्या कानावर घालण्यास मार्गच नाही. कारण या उभयता सरकारी कामगारांचे सर्वच निराळे आणि असे परकी कामगार शूद्र शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करून त्यास सूट देणार. पाहणी करतेवेळी कधीकधी गोरे कामगार शिकार करून थकल्यामुळे तंबूत सडकून झोपाक मारितात आणि सोळे कामगार त्या गावातील निर्दय कुलकर्ण्यांच्या व अक्षरशून्य भित्र्या पाटलाच्या मदतीने गावातील त्याचे 2-4 दारूबाज गावगुंड सोबती घेऊन पाहणी व्हावयाची व तत्संबंधी सर्व कागदपत्र पाहून सूट देणारे म्हटले म्हणजे समुद्राचे पलीकडचे गोरे कामगार. इतकाही अट्टहास करून शेतकऱ्यास वेळच्या वेळी सूट नच मिळाल्यास त्याने मारवाड्यापासून कर्ज काढून पट्टी न वारावी तर का त्याने चोऱ्या माऱ्या करून पट्टी वारावी किंवा कसे असो, परंतु शेतकरी कर्जवाम काढून सावळी भरण्यास चालले की त्यांच्या पुढे वाटेत बहुतेक अक्षरशून्य ठोंबे भटांचा थाट करून आडवे उभे राहून फक्त यजमान तुमचे कल्याण असो असे म्हणून त्याचपासून काही ना काही पैसे उपटतात. त्यातून वेळी वक्तशीर पाऊस पडून थोडे बहुत पीक रकमे झाल्यास आमच्या जहामर्त सरकारच्या भागूबाई गोऱ्या कामगारांनी अज्ञानी भोळ्या शेतकऱ्यांजवळून बंदुकीभरच्या हिसकावून घेतलेल्या त्यांच्या कित्येक पिकांचा रात्री डुकरे येऊन नाश करीतात व बाकी उरलेल्या पिकांवर ब्राह्मण मारवाडी वगैरे सावकार लिंगायती व गुजराती अडते आणि इतर जातीतील दलाल दिडीवाले नजर ठेवून त्यास ओरबडून खातात. इतकेच नव्हे, परंतु अडत्याचे स्वयंपाकी गुजराती ब्राह्मण शेतकऱ्यांपासून दर पल्ल्यामार्गे शेरशेर ओरबडू लागले आहेत. असो, शेवटी बाजार करून एकटा दुकटा शेतकरी परत वेशीच्या दारात आला की गावातील पोलीस पाटलासहित 1-2 गावगुंड
दारूबाज लुच्यास थोडी थोडी दारू न पाजल्यास थोड्याच दिवसात चावडी पुढे त्याची कुंदी निघालीच असे समजा. काय हो हे आताचे ज्ञान संपन्न धर्मराज्य? परंतु या धर्मराज्यात कर्मनिष्ठ ब्राह्मण कामगारांच्या कर्तबगारीने काठीला सोने बांधून रामेश्वरापासून अटके पावे तो फिरण्यास काही हरकत नव्हती. परंतु सांप्रत लक्ष्मी आपल्या ज्ञान व वस्त्रहीन झालेल्या शेतकऱ्यांच्या घरात पोटभर भाकर व अंगभर वस्त्र मिळेना तेव्हा कंटाळून उघड दिवसा आपल्या समुद्रपित्याचे घरी गेली व त्या समुद्राचे पलीकडील इंग्रज सख्या बांधवांनी तिच्या मर्जीप्रमाणे आळस टाकून उद्योगधंद्यांचा पाठलाग करून आपल्या घरातील आबालवृद्ध स्त्री जातीस बरोबरीचा मान देऊन त्यांचा इतमाम नीट ठेवू लागल्यामुळे ती लक्ष्मी त्यांची बंदी बटीक झाल्यावरून ते आपल्या हस्तगत झालेल्या शूद्र शेतकऱ्यांपासून मन मानेल तसे द्रव्य गोळा करून त्याचबरोबर वरकांती गोडगोड बोलतात खरे, परंतु त्यास मनापासून विद्या देण्याकरिता चुकवा चुकव करीतात. याचे मुख्य कारण हेच असावे की शेतकरी विज्ञान विद्वान झाल्याबरोबर ते आपल्या खांद्यावर आसूड टाकून लक्ष्मीस पुढे घालून आपल्या घरी आणून नांदावयास लावण्याकरिता कधी मागे पुढे पाहणार नाहीत. या भयास्तव ते शेतकऱ्यांस विद्वान करीत नाहीत, कारण तसे घडून आल्यास त्या सर्वांस दोम दोम अमेरिकेत जाऊन तेथे रात्रंदिवस कष्ट करून आपली पोटे भरावी लागतील. व शेतकऱ्यांची लक्ष्मी जर आज पावे तो आपल्या माहेरी गप्प बसली नसती तर भट ब्राह्मणांनी इतके सोहळे माजविले असते की त्यांनी या आपल्या जन्म देणाऱ्या माता पित्यासुद्धा अमळ दूर हो. आम्ही आता सोहळे नेसलो आहोत, आम्हाला शिवू नका, तुमची आम्हावर सावली देखील पडू देऊ नका म्हणून म्हणण्यास चुकले नसते. तेव्हा या भूदेव भटांनी अज्ञानी शूद्र शेतकऱ्यांची काय दुर्दशा उडवली असती याचे अनुमान सुद्धा करिता येत नाही. परंतु मी खात्रीने सांगतो की यांनीच तर मांग महाराज जिवंतच नव्या इमारतीच्या पायांनी दगड चुन्यात चिनून काढिले असते. आता मांगा महारांनी ख्रिस्ती होऊन आपली सुधारणा करून मनुष्यपदास पावावे तर येथील कित्येक काळे भट विद्वान ख्रिस्ती रात्रंदिवस गोऱ्या मिशनरींच्या कानी लागून ते या अनाथांची डाळ शिजू देत नाहीत. कारण येथेही उंच वर्णातील झालेले ख्रिस्ती अनेक प्रकारचे भेदाभेद ठेवितात असे पाहण्यात आले आहे. इतकेच नव्हे, परंतु आताशी कित्येक विद्वान भट ब्राह्मण काखेत सोवळी भांडी मारून इंग्लंडास जाऊ लागले आहेत. तेथे हे प्रतापी जाऊन शेतकऱ्यांच्या घरातील लक्ष्मीच्या नादात लंपट होऊन सदा सर्वगाळ विजयी लक्ष्मीच्या झोकात असल्यामुळे कोणाची पर्वा न करणारे इंग्रज सरकार मुक्या शूद्रादी अतिशूद्रांविषयी काय काय लांड्या लबाड्या सांगून त्यांच्या समजुतीत काय काय फरक पाडून त्यांचा सरकारी कामगारांकडून कसकसा सत्यानाश करतील याविषयी आमच्या हल्लीच्या बापुड्या गव्हर्नर जनरल साहेबांच्या सुद्धा तर्क करवणार नाही. कारण आमचे अट्टल खटपटी माजी गव्हर्नर टेम्पल साहेबांचे कारकिर्दीत कालच्या दुष्काळात तलाव कनाल वगैरे ठिकाणी पोटे आवडून कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांवर भट ब्राह्मण कारभारी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या भट कामगारांनी इतका बंदोबस्त ठेविला होता की भेकड सिद्धी लोकांच्या मुलाबाळास चोरून अमेरिकेत विकण्याकरिता नेतेवेळी त्यांची भयंकर स्थिती पाहून याहून फार बरी होती असे तुमच्या खात्रीस आणून देण्यापुरते येथे सर्व लिहू गेल्यास त्या सर्वांचा आसुड्याच्या सवाईने दुसरा एक स्वतंत्र ग्रंथ होईल. यास्तव पुढे एखादे वेळी मला फावल्यास त्याविषयी पाहता येईल. परंतु हल्ली हिंदुस्थानविषयी लंडनात रात्रंदिवस बडबड करण्यापेक्षा मेजर फासेट साहेबांनी मेजर ग्लॅडस्टन साहेबांसारख्या डोळसास कसेही करून आपल्याबरोबर घेऊन येथे आल्याबरोबर
त्या उभयतांनी 1-2 आठवडे महारामांगांच्या झोपडीत राहून त्यांची हल्लीची स्थिती स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहिल्याबरोबर ते पुन्हा इंग्लंडात बळबळ करण्याकरिता परत न जाता परभारा अमेरिकेत पळून न गेल्यास भटब्राह्मणांच्या पोरासोरांनी या माझ्या लेखावर पाहिजे तशा खोट्या करून आपल्या वर्तमानपत्रासह मासिक पुस्तकांनी छापून बेलाशक आपली पोटे भरावीत. सारांश. सर्व एकंदर माळी कुणबी धनगर वगैरे शेतकऱ्यांजवळ ईश्वरांकडून आलेले म्हणण्यालायक कुराण बायबलासारखे पुस्तक नसल्यामुळे त्यांच्यातील महाप्रतापी भोसले शिंदे होळकर गायकवाड वगैरे राजे रजवाडे शेतकऱ्यांची बहुतेक मुले गायीचे बाप ज्यास आर्यभट्टांच्या आडकाठीमुळे संस्कृत रूपवलीसुद्धा धड वाचता येत नाही. आम्ही मानव प्राणी आहोत व आमचे वास्तविक अधिकार काय काय आहेत याविषयी एकंदर सर्व शेतकऱ्यास मुळीच काही समजत नाही. तसे जर नाही म्हणावे तर शेतकऱ्यांनी आपुल्या स्वजाती आर्य मानवांच्या मलिन पायांची तीर्थे प्राशन करण्याची वहिवाट चालू ठेवली असती काय. ब्राह्मणांच्या सांगण्यावरून त्यांच्या पूर्वजांनी उपस्थित केलेल्या या दगड धातूंच्या मूर्ती गाया सर्प व तुळशीच्या झाडांची शेतकऱ्यांनी पूजा करून त्यास देवाप्रमाणे मानले असते काय. आर्य ब्राह्मणांनी आपले मतलब साधण्याकरिता समूळ ज्ञानहीन करून ठेविल्यामुळे त्यांच्यात सारासर विचार करण्याची ताकद नसल्यामुळे ते भूखेतांवर भरोसा ठेवून मन मानेल त्या वीरांची वारी अंगात घुमवून पोरासोरांसह आपल्या अंगावरील साधनी टाकून आपले द्रव्य खराब करीतात. त्यांचा औषध उपचारांवर भरोसा नसल्यामुळे ते लुच्चट देवऋषींचे नादी लागून आपल्या जीवास मुकतात. असो, याविषयी पुढे एखादे वेळी पाहता येईल. अशा चोहूंकडून सर्वोपरी नाडल्यामुळे सत्वहीन झालेले अज्ञानी शेतकऱ्यांत लहानपणी लग्ने करण्याची वहिवाट असल्यामुळे प्रथम एकंदर सर्व शेतकऱ्यांचे कोवळ्या वीर्यांचा भंग होत चालल्यावरून त्यांची संतती दिवसेंदिवस वीर्यहीन होत चालली आहे. त्याचप्रमाणे पूर्वी शेतकऱ्यांच्या गोफणीच्या धोंड्यांच्या भडीमारापुढे एकटा दुकटा टिकाव धरीत नसे, परंतु आताचे इंग्रजी अंमलातील त्यांचे नातूपंतू इतके तेजहीन झाले आहेत की त्यास गावातील धगड्या मुरळ्यासुद्धा भीक घालीत नाहीत. व दुसरे असे की त्यांच्यात लहानपणी लग्ने केल्यानंतर त्यांची मुले वयात आल्याबरोबर त्यास रंगरूप चालचलनूक प्रकृती स्वभाव वगैरे गुणावगुण एकमेकास न आवडल्यामुळे परस्परात वितुष्ट पडून कित्येक उन्हाळ शेतकऱ्यांच्या छाकट्या मुलांनी आपल्या निरपराधी स्त्रियांचा त्याग केल्यामुळे त्या बापुड्या आपल्या आईबापांचे घरी आयुष्याचे दिवस काढीत आहेत व बाकी उरलेल्या निराश्रित बिचाऱ्या हाळ्यापाळ्या करून आपला गुजारा करिता करिता यमसदनास जातात. शेतकऱ्यांचे आईबाप त्यांच्या संमतीशिवाय त्यांची लग्ने लहानपणी करून देतात. यामुळे त्यास लग्नाच्या बायका जर आवडल्या नाहीत तर त्या प्रत्येकांनी दुसरी एकेक पाटाची बायको कळल्यास ते कदाचित न्यायदृष्टीने अपराधी ठरतील असे माझ्याने सांगवत नाही. तथापि त्यांनी एकामागे एक 2-3-4 पाटाच्या बायका कराव्यात या जुलमी न्यायाला म्हणावे तरी काय. माझ्या मते त्यांनी 5वी पाटाची बायको करावी म्हणजे त्यांच्या मड्यापुढे गाडगी धरण्याच्या चातून त्यांची मुले मुक्त होतील. त्यातून कुंब्यातील कित्येक शेतकरी ज्यास टफ करून व्यंकटेश स्तोत्र तुळशी आख्यान व रुक्मिणी स्वयंवर वाचता आले की त्यांनी 2-2-3-3 पाटांच्या बायका केल्यानंतर गाव पाटीलग्या करिता करिता गावातील धूर्त ब्राह्मणांचे नादी लागून आज यांच्या खोट्या खटांवर साक्षी घालितात. उद्या त्यांच्या खोट्या खटांवर साक्षी घालून गावातील एकंदर सर्व गरीब गुरीबास त्रास देऊन
त्यासपासून मन मानेल तसे आडवून द्रव्य उपटतात. माळ्यांतील शेतकऱ्यास टफ का होईना वाचण्याचे नावाने वाटोळे गरगरीत पूज्य, परंतु त्यास भराड गोंधळ, चितरकथा व कीर्तने ऐकता ऐकता थोडेसे अभंग, चुटके व दोहरे तोंडपाठ झाले की ते चौकोनी चिरे बनले, म्हणजे त्यांच्यापुढे विद्वान पंडित व घोड्यावर बसून गोळी निशाण मारणारे. काय माल, त्यांनी एखाद्या अभंगाचा तुकडा अथवा दोहरा फेकला की भल्या भल्या जाड्या विद्वानांचे मोहरे फिरण्यापुरता मनात घमंडीचा भास झाला की त्यांनी लग्नाच्या बायकोच्या उरावर एक एक दोन दोन पटाच्या बायका ठणकावल्याच. त्यांच्या हाळीपाळीच्या जीवावर हातांच्या बोटात लहान मोठ्या रुपयाच्या अंगठ्या, उजव्या कानात मोत्यांच्या बाळ्या, सखलादी तांबड्या टोप्या, बसावयास खाली लहान लहान तरटांचे तुकडे, त्यावर पुढले बाजूला नवारीचा काळ्या मिचकूट चंचा, पलीकडे चिटकुल्या पितळेच्या घानेरड्या पीकदाण्या, त्यात त्यांच्या आग्रहावरून विडा खाऊन थुंकू लागल्याबरोबर ओकारी येते. शेजारी तर्कपटावर बस एक दोन मांजा मळू लागणाऱ्या दाटी बळकटी करून बसलेल्या भांग्या सोबत्याबरोबर मन मानेल तशा राजा विक्रमाच्या पोकळ गोष्टी सांगता सांगता आपण आपल्यासच टोपाजी मोऱ्याचे पूत हनगोजीराव म्हणून घेणारे कारभारी बनतात, ज्यांच्या बायकांवर या कारभाऱ्यांच्या जेवणाच्या फेरपाळ्या आल्या असतील त्या बापुड्या आपल्या हाळ्यापाळ्यांच्या मिळकतीतून या ऐदी कारभाऱ्यास पान तंबाखू पुरवून वेळच्या वेळी जेवू घालितात. दुपारी रगडून झोपा घेतल्यानंतर घराबाहेर पडताच दोन्ही पाय फाकून सोनारासारखी पुढे उराडी काढून चवड्यावर चालताना दोन्ही दोन्ही अंगावर डुलून बोळक्या तोंडावरील भुरक्या मिशीवर ताव देणारे दोन बायकांचे कारभारी माळ्यांच्या आळोआळींनी फिरता फिरता तेथील एक दोन तुकडे मोडू आपतास सामील करून गावातील अल्लड तरुण स्त्रियांच्या उखाळ्या पाखाळ्या काढून जातीमध्ये एक दोन तीन तीन तट करून त्यांच्या पंचायती करिता करिता बहुतेकांच्या सोयऱ्या धाऱ्यात तुटी पडून बहुतेकांच्या कानात सुंटी फुकून कित्येकांच्या सुनाबाळींची माहेरे वर्ज करीतात. शेवटी हे पराक्रमी कारभारी गरीब गुरीबास धमक्या देऊन त्याचपासून दारूपाण्यापुरते पैसे घेऊन संध्याकाळी घरी जाताच बायकांच्या पाट्यांतील उरल्या सुरल्या सडक्या सुडक्या फळफळांवर ताव देऊन त्यांचे स्वयंपाक आटपे पावेतो तेथेच त्यांच्याशी लाडीगोडी लावून इकडच्या तिकडच्या गप्पा सांगून टकत बसतात. गावातील लग्नात हे रिकाम टेकडे तुकडे मोडून गावातील दिवसाच्या तेलच्यावर धाड घालण्याकरिता त्याच्या मूळ मातीस जातात. अशा प्रकारचे अक्षरशून्य मुजर अधम कारभारी शेतकऱ्यांमध्ये पुढारी असल्यास त्या अज्ञानी शेतकऱ्यांची व त्यांच्या शेतांची सुधारणा कधी व कशी होणार बरे. असो, आज पावेतो मी काय जी ही माहिती मिळवली आहे त्यांपैकी नमुन्याकरिता सदरची थोडीशी हकीकत आपल्यापुढे आणली आहे. तिचा आपण स्वतः शोध करून पाहाल तेव्हा तुमची खात्री होईल की क्षुद्र शेतकऱ्यांवर मोठा हल्ली मोठा खुदाई गहजब गुजरला आहे व ही माहिती तरी फारच थोडी आहे. तथापि आमचे उद्योगी सरकारने आपण गोऱ्या गॅझेटियरकडून काळ्या भट मामलेदारांमार्फत आज पावेतो शेतकऱ्यांविषयी जी काय माहिती मिळवलेली आहे तिच्याशी काही मेळ मिळेल असे माझ्याने म्हणवत नाही, कारण एकंदर सर्व सरकारी खात्यांपैकी एकसुद्धा खाते सापडणार नाही की ज्यांमध्ये भट पडले नाहीत. या सर्व अनिवार्य दुःखांचा पाया आजपर्यंत हजारो वर्षापासून ब्राह्मणांनी शूद्र शेतकऱ्यास विद्या देण्याची बंदी केली का हो हा होय. शेतकऱ्यांनी विद्या शिकू नये म्हणून पुराणिक व कथाड्या भटांनी
त्यांच्या मनावर इतकी छाप बसवली आहे की शेतकऱ्यास आपली मुले विद्वान करण्यामध्ये मोठे पाप वाटते. त्यातून हल्ली त्यांची अतिशय लाचारी असल्यामुळे ते आपल्या मुलास विद्या शिकवू शकत नाहीत याचा अनुभव सर्वांस आलाच आहे. यास्तव आमचे अष्टपैलू धार्मिक सरकार ज्या मानाने शेतकऱ्यांपासून नाना प्रकारचे कर, पट्ट्या, लोकल फंड वगैरे बाबी गोळा करीते, त्याचप्रमाणे त्यांनी प्रथम एकंदर सर्व खेड्यापाड्यांतील सरकारी मराठी व इंग्लिश शाळा बंद करून शेतकऱ्यांवर थोडीशी इमाने इतबारे मेहर नजर करून शेतकऱ्यांपैकीच शिक्षक तयार करण्याकरिता दर एक तालुक्याने लोकल फंडांपैकी रकमा खर्ची करून शेतकऱ्यांच्या मुलास अन्न, वस्त्रे, पुस्तके वगैरे पुरवून त्यांच्या मुलांकरिता बोर्डिंग शाळा कराव्यात व त्या शाळांमध्ये त्या मुलांपैकी शाळागुरु तयार केल्यानंतर फक्त त्यांच्या शाळांनी शूद्र शेतकऱ्यांनी आपली मुले अमुक वर्षाची वयाची होई तो पावे तो अभ्यास करण्याकरिता पाठवावीत म्हणून कायदा केल्याशिवाय शेतकऱ्यांचे मुलास थोडेसे का होईना परंतु खरे ज्ञान झाल्यापासून त्यांच्या मनावरील कृत्रिमी ब्राह्मणांनी उमटविलेला ठसा फिक्का पडावयाचा नाही आणि तसे केल्याविना शेतकरी शुद्धीवर येणेच नाहीत. परंतु आमच्या इदर थापटी तिदर थापटी करणाऱ्या शेतकर सरकारने पल्लोगंती ब्राह्मण कामगारांतील प्रोफेसर व डिरेक्टर शाळा खात्यात खोगीर भरतीला घालून एकंदर सर्व लोकल फंड जरी खर्ची घातला तथापि त्याचकडून शेतकऱ्यांचे मुलास वास्तविक विद्या मिळणे नाही. कारण शेतकऱ्यांचे शेती कुंपणाकरिता महाराणी लावलेल्या कांत्या वाऱ्याने जातात. ही किती केली तरी भाड्याची तट्टे, संध्याकाळ झाली की धर्मशाळेपुढे गप्प उभी राहावयाची. हे आमच्या सरकारच्या कानात हळूच सांगून या प्रसंगी आजचा विषय पुरा करीतो. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू. बाय बाय.